रंगी बेरंगी भरपूर अशा फुलांनी आच्छादून गेलेले हे आहे एक सुप्रसिद्ध असे पठार ज्याचे नाव आहे कास पठार। रविवारच्या सकाळी 6:30 आम्ही सातारा येथून सुरुवात केली आणि कास पठारकडे रवाना झालो। आम्ही एक प्रायव्हेट रिक्षा हायर केली व त्याच रिक्षाने आम्ही कास पठारकडे निघालो आणि मागे अजिंक्यतारा किल्ल्यामागून मस्त असा सूर्योदय होताना दिसत होता। कास पठारला जाण्यासाठी आपल्याला ऑनलाईन बुकिंग करून तिकीट काढावे लागते व जर ऑनलाईन आपण बुक केले नसेल तर येथे ऑफलाईन आपण तिकीट देखील काढू शकतो। कास पठार पोहोचण्याच्या आधीच आपल्याला एक चेकपोस्ट लागते येथे। ओके, तर आपण येऊन पोहोचलो कास पठारला। सकाळची पहिलीच बॅच आहे आपली, 7 ते 11 स्लॉट आहे आणि गर्दी पहा, भरपूर गर्दी आहे। लाईनला थांबायचं आपल्याला आता बसमध्ये जाण्यासाठी। रविवारची सकाळ असल्या कारणामुळे आपल्याला इथे भरपूर गर्दी पाहायला मिळाली। इथे येण्यासाठी शुल्क आहे 150 रुपये प्रति व्यक्ती। मुख्य पार्किंगपासूनच आपल्याला एक बस सुविधा उपलब्ध आहे जी या तिकिटामध्येच उपलब्ध आहे। या बसमधून आपण येऊन पोहोचतो मुख्य अशा कास पठारावरती जवळ। पार्किंगपासून इथे यायला 5 मिनिट लागतात आणि समोर जाताच आपल्याला विस्तीर्ण असा दूरवर अथांग पसरलेला दिसतो कास पठार, जो की रंगीबेरंगी फुलांनी एकदम बहरून गेलेला असतो। आणि ही बस आपल्याला एका विशिष्ट स्थानकावरती पोहोचवते व बसमधून उतरल्यावर आपल्याला पायी फिरत या पठारावरती फुलं निहाळत जावे लागते। कास पठार हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा शहरापासून 25 किलोमीटर अंतरावरती पश्चिमेला वसलेले एक विस्तीर्ण असे पठार आहे व या कास पठाराची विशेषता म्हणजे येथील रंगीबेरंगी फुले। महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये असलेले हे कास पठार 2012 युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा एक भाग बनले आहे, म्हणजेच हे एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे। व येथे दिलेल्या माहितीनुसार येथे जवळपास 850 प्रकारच्या फुलांच्या विविध अशा प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात। विविध रंगी फुलांप्रमाणेच इथे आपल्याला अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी व कीटक देखील पाहायला मिळतात। तर इथे येण्यासाठी एका विशिष्ट कालावधीतच आपल्याला यावे लागते, जेणेकरून आपल्याला भरपूर फुले पाहायला मिळतील। ऑगस्ट एंड ते ऑक्टोबरचा पहिला किंवा दुसरा आठवडा या कालावधीतच आपल्याला इथे भरपूर फुले पाहायला मिळतात, पण ते पण डिपेंड आहे येथील हवामान, पाऊस, ऊन या अशा विविध नैसर्गिक घटकांवरती। पिवळी जे दिसतात ते मिकी माऊसची फुले, खूप जवळून बघावं लागते कारण खूप छोटा आकार आहे त्यांचा। 15 ते 20 मिनिटे चालून आल्यावर आपण येऊन पोहोचतो कुमुदिनी तलावाजवळ। पार्किंग पासून ह्या ट्रेलने आपण चालत आलो, जाळ्या लावलेल्या आहेत अशा आणि ह्या जाळ्यांनी चालत आपण सध्या कुमुदिनी तलावापाशी आलो। या कुमुदिनी तलावात आपल्याला असंख्य असे कुमुदिनीचे फुलं पाहायला मिळतात। या कुमुदिनी तलावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही दिवसांपूर्वीच येथे इस्रायली शास्त्रज्ञांची एक टीम आली होती, कारण की येथील गाळ जो आहे या तलावातला, त्या गाळावरती यांनी संशोधन केले होते। संपूर्ण कास पठाराचा जो एरिया आहे तो एक्सप्लोअर करण्यासाठी आपल्याला 3 तास लागतात जवळपास। 3 तासांमध्ये पूर्ण परिसर हा एक्सप्लोअर करून होतो आपला, कारण हा जो पठार आहे खूपच मोठा एरिया आहे इथं पाहू शकता तुम्ही। आज रविवारचा दिवस आहे आणि आपला सगळ्यात पहिला स्लॉट आहे 7 वाजताचा सकाळचा, त्या कारणामुळे भरपूर गर्दी झाली आहे इथं आणि फुलं सध्या थोडीशी कमी आली आहे। ही पांढरी जी फुलं आहेत मशरूम सारखे दिसत आहेत ती धनगर पेठा म्हणतात यांना, आणि पिवळी जी आहे ती छोटी ती आहे मिकी माऊस, त्यांचा चेहरा जो आहे तो मिकी माऊस सारखा दिसतो। पूर्ण एरिया किती? 4,500 एकर 4,500 एकर 1,800 हेक्टर 1,800 हेक्टर। ओके, फुलं आता आलती यावेळेस की कसं का कमी झाली? आता गेल्या वर्षापेक्षा जास्त होती हो का? मग आता कमी झाली का सध्या? आता शनिवार रविवार 3 दिवस पाऊस पडला ना, हा आता हे ऊन चालू झाली, हा कमी झाली। ओके।
तर मागे जे आहे ते कुमुदिनी तलाव आहे. आताच कुमुदिनी तलाव एक्सप्लोर करून आलोत आपण आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटला आहे समोर आहे कास तलाव. पठाराची समुद्र सपाटीपासूनची उंची जवळपास 4000 फूट इतकी आहे व या पठाराचा बहुतेक भाग हा रिझर्व फॉरेस्ट एरियामध्ये येतो. येथे उपलब्ध असलेल्या शेकडो फुलांच्या प्रजातीमध्ये अशा काही फुलांच्या प्रजाती आहेत ज्या केवळ फक्त कास पठारावरतीच पाहायला मिळतात. कास पठारचा विस्तीर्ण असा भूभाग आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित एक्सप्लोर करण्यासाठी पूर्ण दिवसही लागू शकतो. या कास पठारला अनेक पर्यटक शास्त्रज्ञ आणि निसर्गप्रेमी आकर्षित करते. या पठारावरून पांघरलेल्या फुलांमधून चालणे हा एक अद्भुत अविस्मरणीय अनुभव आहे. कास पठारावरती सध्या फुलं आहेत पण कमी झाले आहेत पूर्ण. असे भरपूर ब्लूम झालेले फुलं आपल्याला पाहायला भेटणार नाहीत पण तुम्ही जर इथं आलात तर तुमची चक्कर वाया जाणार नाही एवढं नक्की आहे. काही काही ठिकाणी आपल्याला फुलं पाहायला भेटतील पण असे दाट नाही आहेत फुलं. गाडीमधून उतरल्यावर मध्ये जाताना आपल्याला टॉयलेटची पण सुविधा आहे. इथे मोबाईल टॉयलेट्स आहेत आणि पाण्याची पण सुविधा आहे. प्यायचं पाणी भेटतं आपल्याला. पठारावरची एक बाजू एक्सप्लोर करून आपण जातो गेट नंबर 3 मध्ये. त्याच्या बेसला जी काही गाळ मिळाला ना त्याचं संशोधन केलं ते काल न्यूज होती. इकडनं 2 किलोमीटर चालत जायचंय परत येताना तेवढंच चालत. तर आज रविवारचा दिवस असल्यामुळे भयानक बेतुफान पब्लिक आहे. इथं जेवढे रंगीत फुलं दिसतात त्यापेक्षा जास्त रंगीत कपडे झालेले माणसं दिसतात आपल्याला. हजारो एकरांवरती पसरलेले कास पठार हे एक संरक्षित जैवविविधता राखीव क्षेत्र आहे व युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित केलेले आहे. या पठाराची परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम ही अतिशय नाजूक आहे. ज्वालामुखीच्या खडकांवरील मातीचा थर काही ठिकाणी फक्त काही सेंटीमीटर जाड आहे आणि या भागात स्थानिक असलेल्या वनस्पतींच्या अनेक प्रजाती आधीच धोक्याच्या यादीत आलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका अन्य ठिकाणी. थँक्यू फॉर वॉचिंग.